तर निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव दिल्यामुळे शरद पवार गट आक्रमक झालाय. मुंबईतल्या शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून सुरू आहे. ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यामुळे शरद पवार यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत यांच्याकडून आंदोलन सुरू केलं जात आहे. आपण कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की काय नेमक्या त्यांच्या भावना काय सांगाल तुम्ही. एक आंदोलन सुरू केलेलं आहे, काय भावना आहेत? आमचा पक्ष शरद पवार आहेत. निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय दिला तरी आमच्या पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांवर त्याचा काही फरक पडणार नाही. यांनी जी गद्दारी केली आहे, रावणाचं हरण झालं होतं, दादांचं पण हरण होणार आहे, चीर हरण होणार आहे. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. लवकर होणार आणि महाराष्ट्राची जनता फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या पाठीची आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळणार आहे. आज पक्षाच्या लोकांपासून सामान्य लोकांपर्यंत लोकांनी आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की हे पूर्णपणे जे आहे हे रचलेलं आहे आणि म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीने आम्ही जुमानणार नाही. संघर्षाचा काळ समजतो आम्ही. शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण काम उभे आहोत आणि असे अनेक काळ आणि या संघर्षामध्ये अशा पद्धतीची लढाई होईल आणि यामध्ये शरद पवार यांच्याकडे सर्वसामान्य नागरिक असल्याचं देखील हे कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. मनीषा गणेश कवडे, जी 24 तास मुंबई.